सनीला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड त्या ठिकाणी कलेक्ट करायचा. हा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामन्यावरचा किताब आपण देऊयात सन्माननीय आमचे मान्यवर. पंढरीनाथ जी शेलवले यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच अर्थात सामन्याचा किताब सनीला, ज्यानं जबरदस्त कामगिरी केली ब्राइट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाकरता. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटवर देऊन हुक केलाय ऋषी पवारनं. अनोख्या स्टाईलनं स्लाइड झाले नॉन स्ट्राइकर एंडला कॉल सेकंडचा. स्ट्राइकर एंडमध्ये सांभाळलोय आता बॅट्समन अक्षयला मिळेल ते एक धाव. अकाउंट ओपन होत असताना ओमसाई आंबेले क्रिकेट संघाचं क्षितिज कंठे ऍज युजली पहिलं षटक टाकत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव क्रिकेट संघाकरता लगातारच्या दोन विकेटसाठी सुरेशजी घुडे यांच्या वतीनं कॅश प्राइज अनाउंस होत आहे 200 रुपयाचं स्पोर्ट्स सरळगाव संघाच्या प्रत्येक गोलंदाजा करता. स्ट्राइकर एंडला अक्षय थांबून ऑन साइडला वलवलाय मिस टायमिंग बॉल हवेमध्ये परंतु वाऱ्याचा वेग आणि त्या वेगाचा लाभलेला पाठबळ टप्पा घेऊन बॉल स्क्वेअर लेग सी मारे शफार चौकार. धावफलक पोहोचते ते 5 वर. बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित चेंडू टायमिंग होत नाहीये मिडलिंग होत नाहीये. मिडिकेटला फिल्डर उपस्थित आहे थोडे स्लाइड झाले सेकंडचा कॉल आता चूक झाली मिस्टेक झाली आणि तिचा मोबदला आता मैदानामध्ये मोदत असताना संघ साय स्पोर्ट्स करलगाव व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान तालमेल सुंदर पाहायला मिळालं संवाद चांगला साधला आणि सिंगल रनचं कन्वर्सेशन आता डबल मध्ये वेगानं होत असताना संघ पुढे सरकतोय. ओमसाई आंबेले टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीय ती 7 या आकड्यावर. जसजशी मेगा फायनल जवळच चालले प्रेक्षक वर्गाची देखील भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतीय. निरभ्र वातावरण पावसाची अनुपस्थिती वाऱ्याचं देखील समर्थन आता खेळाडूंना अशा स्थितीत क्षितिज हे षटक चालू असताना पहिलं एंड आता त्यांना चेंज केला. रनवे मध्ये व्यत्यय इट्स अ कॅन्सल बॉल. अंपायर जय पवार सर यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय थोडा स्लाइड झाला त्या ठिकाणी क्षितिज पाणी आणि त्याचबरोबर चिखल भरपूर आहे त्या ठिकाणी त्या कारणास्तव पाहू शकाल गोलंदाजाला व्यत्यय जरूर निर्माण झाला. राउंड विकेट ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय बॉल फिल्डर दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्याला भेदून त्याला दुबागून बॉल सीमा पार काऊ कॉर्नरला बीट करत असताना ठोकलाय. आणखीन एक राजेशाही फटका अक्षयच्या बॅट मधून येतोय हा चौकार. सरकत असताना इन डबल डिजिट डबल फिगर 11 रन ऑन द बोर्ड. मोकळ्या वातावरणाचा आता समालोचक योगेश वाघ देखील आनंद लुटत असताना इज जीनियस गाय अँड ही प्रूव्ह दॅट सो मेनी टाइम्स. चौकाराने धावफलक 11 वरती. बॅकफुटवर देऊन पंच केला बॉल मिडॉन वरून फिल्डर पोहोचतायत डीप मध्ये रोहन होते त्या ठिकाणी उचलून फेक होईल नॉन स्ट्राइकर एंडला मिळतीय सिंगल. अक्षयच्या सोबत बॅटिंग करत असताना ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला आणि टीमचा धावफलक आता पोहोचले ते 12 वरती. क्षितिज कंटेच्या विरोधात 12 धावा स्वप्नवत कामगिरी अर्धी मोहीम तर फक्त केली आहे ओमसाई आंबेले क्रिकेट संघानं. स्ट्राइकर एंडला ऋषी बॅक ऑफ लेंथ टप्पा पडल्यानंतर एक्साइटिंग बाउन्स विकेट किपरचा उत्साह बघू शकाल बटन कॉन्फिडेंट बिल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये अगदी शोल्डर हाईट ना हा बॉल सरळ टेक ऑफ घेत असताना हाफ ऑफ गुडलेंथ वरून सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल षटकाची सांगता आता करत असताना क्षितिज कंटे
चंदू दादा देखील या सामन्याचा या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहस्त्रने सहर्ष स्वागत. एंड ऑफ देखील आपलं अधिराज्य गाजवलंय. प्रत्येक बॉल वरती प्रेक्षकांना नाचायला भाग पडणारी गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात येत आहेत. चेतन लाटेचा पहिला बॉल गाईडलाईनच्या अगदी बाहेर आहे. व्हाइट बॉलचा सिग्नल अंपायर जय पवार सर यांच्या वतीनं एक्स्ट्राची आणखीन एक धाव मिळतीये बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला. आणि हे धाव फलक आता पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला 13 या आकड्यावर. लेफ्ट हँडर बॉलर आहेत, नॅचरल स्विंग आहे चेतन गडे. मागच्या सामन्यामध्ये कामगिरी त्याची प्रभावशाली राहिली होती, परंतु यावेळेला चॅलेंज मोठं आहे, आव्हान मोठं आहे. आणि अशा स्थितीला सामोरे जात असताना अक्षयच्या अगेन्स्ट ज्यानं 4 बॉलचा सामना केलाय, 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगल, इंडिव्हिज्युअल अकरा कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅट मधून, त्याच्या विरुद्ध काय स्ट्रॅटेजी असेल हे पाहण्याजोगं राहील. हुक करण्याचा प्रयत्न मिसामिंग एज, परंतु बॉल ट्रॅव्हल होत असताना सिली बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान विकेट किपर पोहोचतायत सोदा सिद्धीज त्या ठिकाणी. हवा तसा मिडलिंग चेंडू झाला नव्हता. लेफ्ट हँडर बॉलर नॅचरल अँगल त्याच्याकडे आणि त्याचा फायदा आता घेत असताना चेतन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. ऋषी टीमची टोटल 14 पोहोचलेली. ओव्हर नंबर 2 खेळ सध्या सुरू असताना बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, लेनचा अप्रतिम वापर. गुडलेत वरून सडनली टेक ऑफ घेताना पाहायला मिळाला चेंडू. पिचिंग आउटसाइड द ऑफ टिक आणि त्यानंतर आता सरळ विकेट किपर जातात. वेगा बरोबर टप्पा या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आता साधलंय. कन्सिस्टन्सी, सातत्यता, एकाग्रचित्त, धीरोदत्त गोलंदाज आता पाहायला मिळतील ती चेतनकडून. आणखीन एक जबरदस्त फटका इनसाइड एज एंड इट सेकंड क्लिअर ब्रेक थ्रू फ्रॉम चेतन. वन मोर विकेट डाउन. हा पहिला गडी आता गमावलाय बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघानं. बिग विकेट डाउन. ऋषी पवार बॅक टू दी पॅवेलियन. बीट स्कुलीवाडा अप्रतिम सॉन्ग. ऑन साइड ला हुक करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला एक्झॅक्टली फलंदाजाला बात झोर व्हावं लागलंय. But it's clearly taken or into the format of stumping. यासाठी विचारणा आता सुरू आहे आणि आता फलंदाजाला बाद व्हावं लागतं. यस, आणखीन एक विकेट आता गमावतीये टीम ओमसाई शिवळे. फलंदाज बाद होत असताना हा दुसरा झटका. सुंदर बॉल कमबॅक हवं होतं.
क्षितिज कंठे पहिल्या ओव्हर मध्ये बागदेत आले होते आणि ते कमबॅक आता होत असताना स्तुतिमय प्रशंसनीय गोलंदाजी चेतनची ज्यानं विकेट देखील कॅरी करत असताना इकॉनॉमिकल षटक हातल्लं साई स्पोर्ट्स सरळगाव क्रिकेट संघाकरता 14 रन स्कोरबोर्ड वर मयूर पवार ऑन स्ट्राइक बागफुट होती येऊन पूलचा हा फटका सक्सेसफुल मिडिकेट सीमा पार मयूर पवारचा तडाखा बॉल लांबच लांब दूरदूर फेकून दिलाय सीमा पार षटकार दहा पूर्णांक शून्य शून्य धावेच्या धावगतीनं फलकावरती टोटल नोंदवलेल्या पाहायला मिळते ती 20 एकूण 20 रन अंतिम अखेरचा आणि पहिल्या डावाचा निर्णायक षटक विशाल जाधवच्या हातामध्ये कॅप्टननं बॉल आता सोपवला आहे गाईड करत असताना थोडस मोटिवेट करत असताना क्षितिज कशा पद्धतीनं स्ट्रॅटजी आखायला हवी सलामीचा फलंदाज जक्षी अजून ऑन ग्राउंड आहे त्याच्यासोबत मयूर ज्यांना नुकताच दुसऱ्या षटकाचा शेवट गोट देखील कॉन्फिडन्स आता कुठेतरी दुणावला असेल पहिला बॉल बॅकफुट होती येऊन ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ड्राईव्हच्या स्वरूपातून फक्त दिशा देत असताना मिस्टेक डीप मधून बॉल थोडा पाठीमागे डायव्हर्ट होते रोहन होते त्या ठिकाणी उचलून फेक होईल तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल अजिबात रस दाखवला नाहीये अजिबात इंटरेस्ट दाखवला नाहीये तो म्हणजे दुसरी धाव घेण्यामध्ये साखर यांच्या फलंदाज मयूरनं मिळतीये सिंगल हे धावफलक पोहोचतं 21 21 या आकड्यावरती बागफुट होती येऊन या वेळेला ड्राईव्ह केला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत अॅक्युरेट फेक देत असताना सागर रेनला कॉल सेकंडचा डेंजर रेनकडे धावत असताना मयूर पवार त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच करत असताना सक्सेसफुली मिळत आहेत त्या धावा दोन टायमिंग प्रॉपर होता स्वीट साऊंड बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला आणि या दोन धाबेसोबत आता धावपरलक सरकले पुढे बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेली क्रिकेट संघाचं ते 23-23 या आकड्यावरती चार बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या इनिंगचे पैसे चार बॉल मध्ये काय स्ट्रॅटजी आहे मयूर पवारच्या सोबत अक्षयची मान्यवर रजा घेत असताना नकुलजी भांडे हरेशजी तुपे आणि त्याचबरोबर चंदूदादा राणे या सर्वांचं ग्रामस्थ नतूर मित्र मंडळ नवापाडा यांच्या वतीने स्वर्गीय किरणदा देगडे स्मृती चषकाच्या माध्यमातून पुनश्च एकदा आभार आम्ही व्यक्त करत आहोत लोवो फुल टॉस आणि लोवो फुल टॉस बॉल फेकून दिलाय चेतन लाटेच्या डोक्यावरून मिडिकेट सीमारेषेच्या बाहेर वाऱ्यांच्या लाटांवरती स्वारत असताना हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मायटी हिट फ्रॉम मायटी मॅन सिक्सर
मयूर पवार बैक टू द पवेलियन। फेक होईल नॉस्ट्राकर रेनला मिलती है सिंगल। प्रणयच्या सोबत बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला आणि हे डावफलक आता पोहोचतंय ते 30 या आकड्यावर। स्टील 1-2 गो। विषय मध्ये ड्राइव करत असताना एक्स्ट्रा कव्हरला भेदून वन बाउंस ओव्हर द रोप टप्पा घेतला आणि सरळ मुसंडी मारत असताना हा बॉल सरळ प्रेक्षकांची घेतो बॅट। फलंदाजी करत असताना ओम 30 धावा धावपळकावरती जोडल्या गेल्यात आणि टीम सरळगाव या टीमला विजयासाठी बनवायची 18 चेंडू आणि 35 धावांची गरज। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। क्षितिज कंटे आणि साई गुडे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। विजयासाठी 35 धावा बनवायचे आहेत 18 चेंडू आणि 35 धावा। हे समीकरण डोळ्यापुढे ठेवून या दोन फलंदाजाला आपल्या संघासाठी कामगिरी करावी लागेल, परंतु त्याचप्रमाणे कामगिरी गोलंदाजाला देखील करावी लागेल। तीन षटक हाताळावी लागतील आणि या तीन षटकामध्ये आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका काय असायला हवी ती भूमिका इथे दाखवावी लागेल ओमसाई आंबेळे या टीम कडनं। गोलंदाजी ट्रॅकवरती सरळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय विठ्ठलजी देशमुख यांचा शुभ सन्मान। वसंतदादा एगडे हे करतील नक्कीच। मी वसंतदादा एगडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते इथे नक्कीच आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे।
माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन नक्कीच मान्यवरांना शुभ सन्मानित करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश येतोय वैयक्तिक आणि संघाचं देखील पहिले षटक आणण्यासाठी. पहिला चेंडू हुक केलाय पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय 1-2 का 4 धावा येतील 4 हा येतोय क्षितिज कंटेच्या बॅट मधन खणखणी चमकार. आणि एका साईडला सरळगाव संघाची रन मशीन अर्थात साई गुडे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश स्ट्राइक एंड वरती क्षितिज. इथे जर पाहिलं ना तर निर्धाव चेंडू हे कमबॅक करायचं होतं. ते कमबॅक करत असताना यावेळेस जयेशला आपण पाहू शकाल. कारण की सातत्यानं जर पाहिलं ना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येणं आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करणं हे हा गोलंदाजाचा आत्मविश्वास असतोय. तो आत्मविश्वास जयेश यावेळेस सांगून देत आहेत कि नक्कीच माझ्या पहिल्या चेंडूवरती तू चौकार लगावला परंतु तुला थांबवण्याची माझ्याकडे ताकद आहे विरेशन आहे. बाबा 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 घुमायला घुमायला तो 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 षटकार बेकार मोकार कठीण धुईला ठोका टिकला. जिवंत आणि ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळालंय. नक्कीच काय फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. अजूनही 25 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये 25 धाबा विजयासाठी बनवायचे टीम साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती जे स्ट्राइक एंड वरती क्षितिज. पहावं लागेल या चेंडूवरती काय घडेल. यावेळेस देखील हुक केलाय मोकार. यावेळेस चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल जर पाहिली ना तर धावफलकावरती आपल्याला 14 धावा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नक्कीच आत्माराम दादा घुडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थान पण नवायचंय. षटकार नक्कीच षटकार 6 धावा येतील.
वेळे देखील ब्लॉक होलचा चेंडू होता, बॅट अँड पॅड मध्ये चेंडू लपकी गेलाय. फलंदाजा चेंडू खेळणं सोपं नाहीये. थांबवलं या वेळे जयेशनं. निर्धाव चेंडूची पैकी गेले. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहील. या वेळे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितपणे एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीनं. जर पाहिलं ना तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी मला वाटतं अजूनही 12 चेंडू आणि 18 धावे या टीमला. पाहिलं ना तर काय फलंदाजी क्षितिज कंटेजच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये राहिली गेली. लाजवाब फलंदाजी राहिली गेली. संपूर्ण षटक नक्की स्वतः क्षितिज केला. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. काय इथे जर पाहिलं ना तर काय आणि एक विनंती असेल मित्रांनो, वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील कारण की फायनल देखील आपल्याला खेळवायचे, त्यामुळे सहकार्य करा जरा. गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेश येतोय दुसरे षटक आणण्यासाठी. आपण जर वेळ वाढवला ना तर आपल्याला कमी षटक अजूनही कमी षटकांचे सामने खेळावे लागतील, त्यामुळे वेळ वाचवा. ऋषिकेश येतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक आणण्यासाठी. या वेळेस पुन्हा एकदा पंच सांगतायत इथे नो चेंडू नो प्लस षटकार. गडी बेकार आहे. काय खालाय आणि काय नाही तो धोद यायला परत गुत्ताईला मासा गळाल. नक्कीच थँक्यू 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 थँक्यू. नक्कीच यावेळेस न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. उल्हास यावेळेस वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड फलंदाज दाखल झालाय. यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू होता. नक्की चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. नक्कीच एक धाव धापलकावरती ऍड केली जाईल. 25 धावा आपल्याला सध्याच्या स्थितीला साई स्पोर्ट सरळगाव या टीमच्या धावपलकावरती पाहायला मिळतील. या टीमची रन
साई पहाव लगे पंच सांगता है या वेस पंच लाइन चेक कर सकता है कि हा चेंडू उजवे एसटी बाहर निगुन चलना है इतने अवंतर स्वरूप एक दापल कड़ी थोड़स परिवर्तन पहाय मिले 26-26 धावा इतने साई स्पोर्ट सरलगाव या टीम ऐसी धापलका वरती पहाय मिलता है सातत्याने जर पाहिलं ना तर ऋषिकेश या षटकामध्ये कुठेतरी ज्या चुका करतोय ना त्या चुका ऋषिकेशला सुधाराव्या लागतील पुन्हा एकदा ऋषिकेश या वेळेस बॅटची कडा आणि चेंडू जाऊन पोहोचतोय डिक्लेअर झोन मध्ये एकदा पुन्हा एकदा दाखल करत ऍड केली जाईल 27 धावा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात इथे धावपळकावरती इथे खरंच काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी गोलंदाज थोड़े चुका करते ते चुकांचा फायदा फलंदाज इथे घेत आहेत पुन्हा एकदा ऋषिकेश या वेळेस मात्र कमबॅक करत असताना ऋषिकेशला पाहतोय आपण हे कमबॅक आणि ही सुरुवात ऋषिकेशला पहिल्या चेंडू पासून करायची होती परंतु पहिल्या चेंडूवर पासून जर म्हटलं ना तर ऋषिकेशने चुकीच्या चेंडूची चुकी हाताळणी केली आणि ही सुरुवात अशीच पुढे न्यावी लागेल ऋषिकेशला या वेळेस बॅट ची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये कदाचित विकेट कीपर ना थोडस प्रयत्न अजून केले असते ना तर यश आला असतं तर नक्की जर आपल्याला धापलका वगैरे जर लक्ष केंद्रित केलं ना 28 धावा पाहायला मिळाल्यात विजयासाठी या वेळेस आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती हनुमंत येतोय सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये बनवायचे 7 धावा साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमला 7 धावा बनवणंच राहील कारण की स्पर्धेचा फॉर्मॅट आहे सामना हा कंपल्सरी चेसिंग असेल सामन्यामध्ये कुठलाही फेरबदल केला जाणार नाहीये त्यामुळे सहा चेंडू आणि 7 धावा इथून परीक्षा सुरू झाली आहे गोलंदाजाची कारण की ओके ओके या वेळेस सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण देखील राहिले गेले एक धाव कंप्लीट झाली आहे इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नाकारलं इथून पुढे जर पाहिलं गेलं 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे परीक्षा आहे इथे गोलंदाजाची पेपर थोडा अवघड आहे परंतु इथे बुद्धी चालवावी लागेल बुद्धी चालवली तर पेपर देखील तुम्हाला सोपं जाईल त्याप्रमाणे इथे काहीतरी डोक्याचा वापर गोलंदाज हनुमंतला करावा लागेल आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण की इथे जर पाहिलं ना तर नक्की सरळगाव एक्सप्रेस रन मशीन अर्थात साई गुडे यावेळेस स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेस सपंच सांगतायत 9 चेंडू 9 प्लस डिक्लेअर झोन अशा 2 धावा इथे धावपळकावरती ऍड केल्या जातील 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल जर पाहिली ना तर 31 धावा पाहायला मिळतात विजयासाठी अजूनही 4 धावेची गरज आहे टीम साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमला गोलंदाजी ट्रॅक वरती हनुमंत स्ट्राईक एंड ऑफ दी साई या वेळेस पंच सांगतायत नक्कीच व्हाईट प्लस डिक्लेअर झोन 2 धावा येतील पुन्हा एकदा धावपळकावरती आणि 2 धावेच्या मध्ये संघाची टोटल जर पाहिली ना तर 33 धावा विजयासाठी अजूनही 2 धावेची गरज आहे साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमला गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा हनुमंत गोरले संघाचा संघनायक आपण उपस्थित राहायचं मित्रांनो वेळ वाचवा व्हाईट वेळ वाचवा यानंतर लगेच सामना होईल विजयी संघ विपक्षी गोरले या 2 संघांच्या माध्यमातून बिग फाईट पाहायला मिळेल इथे सामना जिंकलाय साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमनं हाडलं